ओके हाय एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आज आपण वटपौर्णिमा स्पेशल असा एकदम इझी आणि एकदम सिंपल मेकअप झटपट होणारा असा मेकअप आज आपण पाहणार आहोत. तर चला मेकअपला सुरुवात करूयात. हे मी इथे एक लॅकमीचं मॉइश्चरायझर घेतलं आहे आणि हे इथे आपल्याला सगळ्या चेहऱ्यावर अप्लाय करून घ्यायचं आहे छानपैकी. तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार कोणतंही मॉइश्चरायझर वापरू शकता जे तुमच्या स्किनला सूट होतं. ते असं नाही आहे की हेच लॅकमीचं वापरलं पाहिजे. जे तुमच्या स्किनला सूट होतं ते कोणतंही बेसिक मॉइश्चरायझर आपण इथे अप्लाय करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे मी 3-in-1 प्रायमर यूज करते आहे मेकअप छान सेट होण्यासाठी. आणि हे प्रायमर पण आपल्याला असंच अप्लाय करून घ्यायचं आहे आणि ब्लेंड करून घ्यायचं आहे छान. प्रायमर वापरल्याने आपल्या मेकअपचा बेस खूप छान तयार होतो आणि आपला मेकअपसुद्धा लाँग लास्टिंग होतो. आता मी इथे मेबलिन न्यूयॉर्कचं इन्स्टंट एज रिवाइंड मल्टीयूज कन्सिलर मी इथे वापरलं आहे. तुम्ही कोणतंही कन्सिलर वापरू शकता. फिटमीचं सुद्धा खूप छान आहे कन्सिलर आणि ते इझिली मार्केटमध्ये कुठे पण अवेलेबल होईल तुम्हाला. किंवा तुम्ही याच्याऐवजी फाउंडेशनसुद्धा वापरू शकता. पण हा कन्सिलर बेसच मेकअप दाखवायचा होता मला, म्हणून मी इथे हेच यूज केलं आहे. आणि हे कन्सिलर खूप छान आहे, नॅचरल लुक येतो याने आणि खूप जास्त पण लावायचं नाही आहे. हे पहा, आणि आता हे छान मी ब्लेंड करते आहे. आज मी ब्लेंड करण्यासाठी ब्युटी ब्लेंडर वापरणार नाही आहे, कारण हा खूप घाईत आणि लवकर होणारा मेकअप मला इथे दाखवायचा होता. आणि आपला हात किंवा बोटांपेक्षा जास्त झटपट आणि लवकर असं काहीच असू शकत नाही, त्याच्यामुळे मी ब्युटी ब्लेंडर इथे अवॉइड केलं आहे आणि हातानेच मी हा मेकअप ब्लेंड करणार आहे. तर हे पहा, छानपैकी इथे कन्सिलर स्प्रेड झालेलं आहे. आता मी इथे वापरणार आहे फिटमीची कॉम्पॅक्ट पावडर. तुम्ही कोणतीही कॉम्पॅक्ट पावडर वापरू शकता किंवा लूज पावडर वापरली तरी चालेल. तर हे फिटमीचं कॉम्पॅक्ट आहे, तुम्ही कोणतंही कॉम्पॅक्ट जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते वापरू शकता. असं ब्रशच्या सहाय्याने इथे मी लावून घेते आहे कॉम्पॅक्ट पावडर. कॉम्पॅक्ट पावडर लावल्याने आपला जो बेस आहे तो छान सेट होतो. म्हणजे आपण जे काही लेयर दिलेले आहेत प्रायमरचा, आधी मॉइश्चरायझर आणि नंतर कन्सिलरचा, तर ते खूप छान सेट होईल. त्याच्यामुळे आपल्याला प्रायमर लावून घ्यायचं आहे, सॉरी पावडर लावून घ्यायची आहे. आणि कोणतीच पावडर नसेल तर तुम्ही अगदी आपली पॉन्ड्सची पावडरसुद्धा लावू शकता. आता हे मी इथे घेतलेलं आहे आयशॅडो पॅलेट आणि हे हुडा ब्युटीचं पॅलेट आहे. तर आता या पॅलेटमधून मी पिंक शेड घेतला आहे आणि मी इथे ब्लश करते आहे पिंक शेडने. हे पहा, म्हणजे रात्रीची वेळ आहे, ऑड टाईम आहे, त्याच्यामुळे मेकअप तुम्हाला एवढा छान दिसत नाही आहे कॅमेरामध्ये, पण हा मेकअप खूप छान झाला होता. याच पॅलेटमधला आता एक ऑरेंज शेड घेऊन मी इथे कॉन्टोरिंग करत आहे. कॉन्टोरिंग बेसिकली आपल्याला चीक बोनच्या खालच्या साईडला, जॉ लाईनवरती, नोजवरती आणि फोरहेड जर मोठं असेल तर फोरहेडलासुद्धा कॉन्टोरिंग करून घ्यायची आहे. याने आपलं फोरहेड छान दिसतं आणि जास्त उंच किंवा मोठं दिसत नाही. आणि अशा पद्धतीने जॉ लाईनवर लावल्याने आपली जॉ लाईन किंवा डबल चिन जर असेल तर ती सुद्धा हाईड होते आणि नोज पण शार्प दिसतं. तर आता ह्याच पॅलेटमधून मी थोडासा व्हाईट असणारा शेड उचलला आहे आणि मी हायलायटरचं काम करून घेणार आहे त्याच्याकडून. म्हणजे मी ॲज अ हायलायटर म्हणून तो व्हाईट शेड वापरणार आहे. आणि मेकअप पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आढळून येईलच की हा किती इझी आणि नॅचरल पद्धतीने केलेला मेकअप आहे. सो प्लीज हा मेकअप ट्राय करा आणि हा मेकअप कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला वाटत असेल की आपल्या कोणत्या फ्रेंडसोबत हा मेकअप शेअर करावा तर नक्की तुम्ही शेअर करा. तर अशा पद्धतीने फोरहेडवर, नोजवरती, नोजच्या खाली आणि चिनवरती मी हे हायलायटर अप्लाय केलं आहे, त्याचबरोबर चिकबोनवरती सुद्धा. आणि आता मी हे त्याच ब्रशने ब्लेंड करून घेते आहे, कारण आपल्या सगळ्या मेकअपला नॅचरल लुक यावा आणि कोणतंही गोष्ट आपल्याला ऑड वाटू नये, म्हणजेच काहीतरी सेपरेट लावले असं वाटू नये. आता मी माझ्या एक आयब्रो पेन्सिलने आयब्रोज फिल करून घेते आहे. तुम्ही आयब्रोज पॅलेट मिळतं ते पॅलेटसुद्धा घेऊ शकता आयब्रोज फिल करण्यासाठी. आणि माझ्या खूप मैत्रिणी म्हणतात की तू आयब्रो नेहमी डार्क फील करते, तुझ्या फोटोजमध्ये डार्क आयब्रो दिसतात. तर मी आज एकदम नॅचरल आणि लाईट आयब्रो फील करणार आहे. तर हा मेकअप कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला यातली कोणती गोष्ट जास्त आवडली ते सुद्धा मेन्शन करा. हे पहा, जिथे आपले केस स्ट्रेट आहेत म्हणजे स्टार्टिंगला, तिथे असं उभं उभं हे करून पेन्सिल फिरवायची आहे आयब्रोची, म्हणजे आपल्या आयब्रोजला नॅचरल लुक येतो. तर आता इथे आयब्रोज फील करून झालेले आहेत आणि आपल्याला इथे आयब्रोजला ब्रश करायचं आहे.
ब्रश सुद्धा ह्या आयब्रो पेन्सिल सोबतच आलेला आहे। आता मी इथे एक लॅक्मीचा आयकॉनिक काजळ घेतलाय आणि ते अपर वॉटर लाईनला आणि लोअर वॉटर लाईनला छानपैकी असं लावून घेत आहे। कोणताही वॉटरप्रूफ काजळ तुम्ही वापरू शकता आणि हे मी कॅमेऱ्यामध्येच पाहून लावत आहे, त्याच्यामुळे थोडंसं मला ऑळ वाटते। आणि आता इथे मी घेतलेलं आहे आयलायनर आणि हे मेबलिनचं कोलोसल बोल्ड लाइनर आहे। आणि अशा पद्धतीने आधी हाय हाफ पोर्शन आणि नंतर हाफ पोर्शन असं लावून घ्यायचं आहे आपल्याला आयलायनर। आणि दुसरा जो डोळा आहे त्याला मला व्यवस्थित ॲप्लाय करता येत नव्हतं कॅमेऱ्यामध्ये पाहून, म्हणून मी इथे पॅलेटचा आरसा वापरला आहे। आणि आता पहा मी विंग्स कसे काढतीये, हे पहा। जिथपर्यंत आपण अप्पर आयलॅशवरती अप्लाय केलेलं आहे तिथूनच आपल्याला अशा प्रकारे विंग्स काढायचे आहेत। आणि आज मी खूप सोपा आणि खूप छान आणि खूप सुंदर असा आय मेकअप करणार आहे। आणि हे पहा मी इथे HRचं घेतलेलं आहे ग्लिटरवालं आय शॅडो। तर आता हे मी ह्या ब्लॅक आय शॅडोच्या वरती अप्लाय करणार आहे आणि खूप सुपर डुप्पर दिसतं हे आयलायनर, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि माझी साडी पण ब्ल्यू आहे त्याच्यामुळे मी हा ब्ल्यू आयलायनर इथे यूज केलेला आहे। आणि हे पहा पूर्ण त्या आधीच्या ब्लॅक आयलायनरवरती हा आयलायनर आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे। आणि हे पहा खूप सुंदर असा आपला आय मेकअप झालेला आहे। आता फक्त राहिलेला आहे मस्कारा, पण माझ्या हातात ज्या गोष्टी येत होत्या त्या त्या मी अप्लाय करत होते। आता ही ADSची लिपस्टिक आहे आणि खूप सुंदर ही लिपस्टिक आहे, तुम्ही लावून झाल्यानंतर मेकअप पूर्ण झाल्यानंतर जरूर पाहाल। खूप छान असं कोटिंग येतं आणि थोडंसुद्धा इकडे तिकडे ब्लेंड होत नाही, ते वॉटरप्रूफ अशी ही लिपस्टिक आहे। यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे सिंदूर मी लावून घेतला आहे। आणि आता हा हायपर कर्ल मेबलिनचा मस्कारा आहे आणि खूप सुंदर मस्कारा आहे। हा मस्कारा हायपर कर्ल म्हणजे कर्लियर आपल्याला इथे वापरायची गरज पडत नाही, खूप सुंदर आणि कर्ली आपले आयलॅशेस होतात। आणि हे पहा खूप सुंदर असा आपला आय मेकअप होणार आहे आजचा। वा मस्त। आता आपलं काय काय राहिलं आहे, आणि आता नथ आणि बिंदी, आपली बिंदी म्हणजे टिकली लावायची राहिली आहे। आणि हे पहा अशी टिकली व्यवस्थित वाटत नव्हती म्हणून मी ती थोडीशी स्लॅन्टेड लावली आहे। आणि आता फायनली रेडी झालेली आहे मी। आणि हा मेकअप कसा दिसतो हे मला नक्की सांगा। आता मी इथे स्विस ब्युटीचा मेकअप फिक्सर इथे यूज केलेला आहे। आणि आता फायनली नथ, अजून आपली फक्त हेअरस्टाईल बाकी आहे, ती खूप मी इझी आणि सोपी हेअरस्टाईल आज तुम्हाला दाखवणार आहे। बेबी हेअर असे मी पुढे काढून घेतलेले आहेत आणि आपण पफ जिथे घालतो ते हेअर मी असे एका साईडला घेतलेत। आणि आता मी इथे रेडीमेड पफ वापरणार आहे। हा पप केसांमध्ये असा छान ठेवून घ्यायचा आहे आणि दोन ब्लॅक पिनच्या सहाय्याने आपले हेअर सिक्युअर करून घ्यायचे आहेत। आणि पहा हा खूप छान लुक आलेला आहे। आता आपण पाठीमागचे सगळे केस एकत्र घेणार आहोत। आणि आता इथे तुम्ही पोनी टेल बांधून घ्या, मी घाई घाईत हेअरस्टाईल केली त्याच्यामुळे मी इथे पोनी टेल बांधली नव्हती आणि त्याच्यामुळे माझा जो आंबाडा आहे तो नंतर थोडासा निसटला होता, तुम्ही फोटोजमध्ये पाहिलंच असेल। तर आता हे माझ्या नंतर लक्षात आलं की ठुशीला जे स्टिकर लेबल लावलेलं होतं ते तसंच होतं, म्हणून मी ते रिमूव्ह केले। आणि आता इथे मी असाच आंबाडा घातला आहे। आंबाडा सिक्युअर करण्यासाठी मी एक ब्लॅक पिन आणि एक हेअरबँड वापरला होता। आणि हा हेअरबनसुद्धा मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतो की जो मी लास्टला लावला आहे तो नॅचरल हेअर असा वाटतो आणि खूप छान ही हेअरस्टाईल दिसते। लास्टला मी मिडलला एक रेड कलरचा रोज लावला होता आणि तो खूप सुंदर दिसत होता। आणि हेअरस्टाईल आपली रेडी आहे। आणि आता मी इथे एक फ्लिक काढणार आहे अशी छानशी। आणि हे बाकीचे हेअर थोडेसे ट्विस्ट करून एका हेअरपिनच्या सहाय्याने इथे स्टक करणार आहे आणि आपला मेकअप बिलकुल रेडी आहे। तर आजचा इझी विझी मेकअप तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। लवकरच भेटूयात पुन्हाच एका अशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।